हिंदुत्ववाद म्हणजे काय हे नीट समजून घेतलं नाही. सावरकर इतर हिंदुत्ववाद्यांच्या पेक्षा कशी वेगळे? मी नथुराम बोलतोय. नाटक आहे सावरकरासाठी नाटक अतिशय बंधनकारक आहे. एकूणच या सगळ्या चर्चेनंतर असं आहे की आपल्या देशामध्ये विचारांची हत्या ही कायम होताना आपल्याला दिसलेली आहे. आत्ता आपण पानसरे दाभोळकर किंवा आत्ता कलबुर्गी यांची हत्या झाली ही एकूणच विचारांची हत्या. याच्यामध्ये विचारवाद्यांची भूमिका काय आहे? विचारवादी जो असतो ना तो जरी एखादा विचार आपल्या विरोधामधला असला तरी तो विचार खोडून काढेल विचारांनी. त्याला अशा प्रकारे दमन नाही करणार. हत्याबित्याची गोष्टच वेगळी. म्हणजे मग आपण जुन्या काळामध्ये गेलो ना की जिथं सगळे निर्णय शक्तीने तलवारीने बंदुकांनी व्हायचे मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? आपण जर स्वतःला आधुनिक म्हणवत असू विचारवादी म्हणवत असू तर मग असं नाही आहे. असं करता कामं नाही आपण खूप. पण याच्यामध्ये आज जी ही हत्या होताना आपल्याला दिसते याच्यामध्ये तुमच्यासारख्या विचारवंतांची भूमिका म्हणून काय? भूमिका म्हणजे कुठलाही विचारवंत मीच काय शेषराव काय कुणी अशा गोष्टींचा निषेधच करणार नाही. याला कुणी कसं सपोर्ट करू शकेल? निश्चित. माझं म्हणणं असं आहे की दाभोळकर विचारवंत अतिशय चांगलं काम करणारे. सावरकरांनी जे काम केलं मग काय बुद्धिवाद प्रचाराचं तेच काम अतिशय सभ्य स्वरूपामध्ये धर्माच्या कोणाच्या भावना न दुखवता देवाच्या धर्माच्या सावरकर दुखवायचे हेच कार्य पुढे नेलं दाभोळकरांनी. पाडसरे यांचं काम काय? अहो ते अत्यंत साधा माणूस सगळ्या त्या मोलकर्णी ते मजूरदार यांचं काम करतोय. अहो ते पाय फुटपा बी गेले काय माणूस आहे ते जन्म घातला त्याने सेवेसाठी काय कसंच मिळालं तर ह्या माणसाला या कामासाठी कधी कोणी खून करील शहाणा अक्कल असणारा माणूस मला वाटत नाही. माझं मत प्रामाणिकपणे आहे की दाभोळकरांनी हे काम केलं होतं याचा सगळ्या हिंदू समाजाला अभिमान आहे. त्यासाठी त्यांचा खून केला असेल असं मला तरी वाटत नाही. आजूशी झालंच नाही तर विचाराचा खून नाही हा कोणत्या तरी एका मातीपूर्व माणसानं त्याला अक्कल नाही काहीच नाही जो प्रतिनिधी समाजाचा खुनच नाही अशाने खून केला असा दोघाचा खून केला असावा आणि सापडत नाही आहे तेव्हा विचाराचा खून व्हायला लागला आहे. इथपर्यंत जायची आपल्या गरज नाही कारण आज समाज सगळा दाभोळकरांना मानणार आहे त्यांचे विचार मानणार आहे. कोणी जाऊटोला पाळत नाही जाऊटोला भाण्यामध्ये कुणला पडते या ठिकाणचं त्या विचाराचा खून केला इथपर्यंत टोकाला जाण्याच्याऐवजी बरं का ह्याचा आधी शोध लागू द्यावा अजून लागला नाही आणि मग हा अगदी एखादा बाती फिरून हा खून केला असेल म्हणून ते बाती पुरकड घालावं. विनाकारण कोणत्या तरी दाभोळकरांच्या विरोधी कोणीतरी आहे पानसरेच्या विरोधी कोणीतरी आहे म्हणून त्याला टार्गेट करून अशा प्रकारे त्यांच्यावर ते बोलत राहणं म्हणजे त्यांच्या मृत्यूसाठी झालं ना त्याचे एकमेकावर आरोप करा वापर करू नये असं माझं म्हणणं आहे. तर माझं म्हणणं आहे की सर्व महाराष्ट्रच दाभोळकरांच्याच बाजूला आहे. सुशिक्षित सुजाल असणारा हिंदूसुद्धा चांगलं काम करतात म्हणून आणि पानसरेचं फार चांगलं करतात तेव्हा विचाराचा खून नाहीच आहे. कुणातरी मातीपूर्ण केलं काम असल्याचं मत माझं मत. नेमाड्यांच्या इंग्रजीबद्दलचं जे काही खूप अतिरेकी मत आहे इंग्रजी शाळांबद्दल इंग्रजी भाषेबद्दलचं याबद्दलचं तुमचं मत काय? नाही ते अव्यवहारी मत आहे. म्हणजे कसं आहे की अर्थात कसं आहे की कुणीतरी जेव्हा टोकाला जाऊन भावनात्मक भूमिका घेतो तेव्हा त्याचं गांभीर्य इतर लोकांना कळतं. म्हणून जर ती नेमाड्यांनी घेतली असेल भूमिका म्हणजे त्याला आपण अर्थवाद म्हणतो आपल्या संस्कृत अर्थनिर्णयशास्त्रामध्ये अर्थवाद नावाची एक गोष्ट आहे की आपण ते सांगतो पण आपल्याला तसंच म्हणायचं नसतं काही कारणासाठी आपल्याला तो एक एम्फसाइज द्यावा लागतो. तर हा त्यांचा अर्थवाद आहे. इतकं जेव्हा ते टोकाऱ्यावरती बोलतात तेव्हा कुठे लोकांच्या लक्षात येईल की अरे हे खरंच गंभीर आहे आपण जरा काहीतरी विचार केला पाहिजे असाच त्याचा अर्थ आहे. प्रत्यक्षात तसं कुणी करणार नाही हे त्यांनाही माहिती आहे सगळ्यांनाही माहिती आहे. माझ्या अध्यक्ष भाषणात ह्या शाळेचा मुद्दा मी घेतलेला आहे. मला वाटतं नेमाडे म्हणतात की गुन्हा दाखल करावा ह्या शाळेवरती असं विधान आहे काहीतरी टोकाचं ह्या शाळा असणारी इंग्रजी. मी म्हणतो प्रबोधन करावं माझ्या मुलाला त्या इंग्रजी माध्यमातून 10वीपर्यंत मुलं शिकवणं मुलाच्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्या इंग्रजी शाळेतून काही मिळत नाही त्याला बाकीचं मराठीचं कोणतंच ज्ञान होत नाही. इंग्रजी भाषेसाली बुद्धी संवेदनशीलता लहानचे संस्कारक्षम वाया चाललेला आहे तेच पाठांतर करण्यामध्ये तेव्हा इंग्रजी माध्यमात पाठवू नयेत 10वीपर्यंत पालकांनी असंच माझं मत आहे. ते प्रबोधन केलं पाहिजे याला बंदी कोण चालणार नाही पण आमचे पालकच ऐकत नाही. आता आमचे मी जे माझ्या मुलाला घातलं नाही पण माझा जो छोटा मुलगा आहे त्याचे लेकर आता इंग्रज शाळेमध्ये आहेत म्हणजे काय जाते तुम्हाला कळत नाही म्हणा जग पुढे गेले म्हणाले आता कुणाला सांगायचं ते आपल्या घरचेच ऐकायला तयार नाही त्या ठिकाणी. पण लक्षात घ्या की हे समाजाचं जाऊ द्या त्या इंग्रजी शाळेतल्या मुलाला 10वीपर्यंत नुसती त्याची शक्ती सारी
इंग्रजी भाषा शिकण्यात जाते. आम्ही पाचवीला इंग्रजी घेतलेला विषय आहे. पाचवी ते दहावी एकच विषय होता आमच्याकडे इंग्रजीचा. बरं काय पुढं आम्ही पूर्ण इंग्रजी माध्यमातून सगळं शिकलो. कायदा शिकला, इंजिनिअरिंग शिकलं, कुठंही आम्हाला ते शिकण्यात अडचण आली नाही. दहावीपर्यंत मीडियम इंग्रजी घेण्याचा पुढच्या असे काही संबंध नाही. तर एक विषय तुम्ही करा पाचवी ते दहावी आणि पुढं अभ्यास करा. विनाकारण एक प्रकारचं की इंजिनिअरिंग शिकलं म्हणजे काय ते काय म्हणते त्याला अगदी एक हे जे साध निघालेलं आहे हे मुलाकरता घातक आहे, प्रबोधन करता आलं पाहिजे असं मला म्हणतं. पण मी उद्या म्हणलं आहे मराठी साहित्यिक भाग का पडतात अखिल भारतीय स्पर्धेमध्ये. मराठी साहित्यिकाची इंग्रजी कच्ची राहते हे होय आणि ते कच्ची राहून हे अभ्यास पारंगत झाला पाहिजे. इंग्रजीमध्ये माध्यम नको आम्हाला, स्वतंत्र अभ्यास करून पारंगत झाला पाहिजे असं माझं म्हणणं. भारताचा हिंदुत्वात म्हणजे काय हे नीट समजून घेतलं नाही. सावरकर इतर हिंदुत्वाद्यांच्या पेक्षा कशी वेगळे? मी नथुराम बोलतो. नाटक आहे सावरकरासाठी नाटक अतिशय बदनकारक आहे.